नमस्कार मित्रांनो आज आपण फिफ्टी सिक्स क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे एस एस सी जेईच्या आणि मी पण हे क्वेश्चन वेळेस लावत आहे म्हणजे आता मी आधी केलेलं नाही आहे तर बघूया की आपले किती क्वेश्चन करेक्ट येणार आहे यापैकी आणि किती क्वेश्चन रॉंग येणार आहे तर पहिल्या क्वेश्चनपासून आपण सुरू करूया तर पहिला क्वेश्चन आहे अ सर्किट कंपोनंट दॅट अपोज द चेंज इन द सर्किट व्होल्टेज तर सर्किट व्होल्टेजमध्ये त्याला आपण कॅपॅसिटन्स म्हणतो ठीक आहे त्यानंतर क्वेश्चन टू टू हिटर्स रेटेड ॲट वन थाउजंड वॅट टू फिफ्टी वोल्ट इच अँड कनेक्टेड इन सिरीज अक्रॉस टू फिफ्टी वोल्ट फिफ्टी हर्ट्स ए सी मेन्स द टोटल पॉवर ड्रॉन फ्रॉम द सप्लाय वुड बी तर याला मग आपण नंतर करू स्प क्वेश्चन थ्री बघू स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर डिपेंड्स अपॉन तर स्पेसिफिक रेजिस्टन्स म्हणजे रेजिस्टिविटी विषयी विचारत आहे तर डायमेन्शन ऑफ द कंडक्टर कंपोजिशन ऑफ द कंडक्टर मटेरियल रेजिस्टन्स ऑफ द कंडक्टर तर बोथ ए एंड बी याचा ॲन्सर होऊन जाईल म्हणजे हे फायनल नाही आहे ॲन्सर माझे ॲन्सर मी आता टिकमार्क करत आहे मग फायनल आपण चेक करून घेऊ त्यानंतर फोर्थ क्वेश्चन है अ वायर हैज रेजिस्टेंस ऑफ टेन ओम इट्स इट इज स्ट्रेच बाय वन टेन्थ ऑफ दी ओरिजिनल लेंथ देन इट्स रेजिस्टेंस विल बी तो वन टेन्थ मटल है ठीक है नंतर करूँ द रेशो ऑफ रेजिस्टेंस ऑफ हंड्रेड वैट टू ट्वेंटी वोल्ट लैम्प टू डैट ऑफ द वैट हंड्रेड एंड टेन लैम्प विल बी ओके ह्याला पण नंतर करू इफ द फोर टेन मायक्रो फॅरेट कॅपॅसिटर्स आर कनेक्टेड इन पॅरलल द नेट कॅपॅसिट पॅरल म्हणजे इथे डिवाईड बाय फोर नाही व्हाय मल्टिप्लाय बाय फोर होणार तर बी ऑप्शन राहील चला सहा क्वेश्चन होते त्यापैकी तीन तर बनले फिफ्टी पर्सेंट तर चालत आहे काम थ्री रेजिस्टन्सेस फाईव्ह ओम हीच आर कनेक्टेड इन स्टार द व्हॅल्यू ऑफ इक्विवेलेंट डेल्टा डेल्टा म्हणजे थ्री टाईम होते पास्त्रीक पंधरा ठीक आहे डी व येईल यांचं याचं ॲन्सर त्यानंतर आठवा क्वेश्चन बघूया मॅच द लिस्ट वन विथ लिस्ट टू टेम्परेचर कोशन्ट ऑफ रेजिस्टन्स तर बघा जे पण मेटल्स राहते त्याचा पॉझिटिव्ह राहते तर ॲल्युमिनियम मेटल आहे पॉझिटिव्ह आहे तर ए क्यू येणार ए ये क्यू हा एकाच याच्यात आहे बी पुढं जाऊ आपण द रेजिस्टन्स ऑफ इन्सुलेशन इन जनरल विथ टेम्परेचर राईज तर इन्सुलेशनचं तर टे रेजिस्टन्स डिक्रीज होते ठीक आहे विच ऑफ दी फॉलोईंग मटेरियल पोझेसेज द लिस्ट रेजिस्टिव्हिटी तर कोणतं मटेरियल आहे म्हणते दे जे लिस्ट रेजिस्टिव्हिटी पोझेस करते तर आयरन मॅग्नेन ॲल्युमिनियम कॉपर माहीत नाही सध्या मला

हे दोघं सिरीजमध्ये तर पाच ते पंधराचे छेद चार इथं आले इक्वी आणि इथे तीस छेद चार इकडे येऊन गेला आणि सॉरी त्याला पॅरलमध्ये कशाला गेलं मी याला आपल्याला सिरीजमध्ये पंधरा आणि पाच वीस होणार आणि तीसन दहा चाळीस होणार आता हे पॅरलमध्ये आहे चाळीस छेद तीन अँसर येणार आहे सी पुढं जवळ टेन मायक्रोपॅरेट अँड ट्वेंटी मायक्रोपॅरेट कॅपॅसिटर्स आर इन सिरीज याला सोडून हो देऊ सध्या द दे वेव शेप ऑफ द करंट फ्लोईंग थ्रू अॅन इंडक्टर इज इंडक्टरमधला करंट दिला आहे तर व्होल्टेज काढा लागते व्ही एल इक्वल टू एल डी आय बाय डी टी होते तर रॅमचं जे राहते ते स्टेप होते ठीक आहे डी एचं ॲन्सर आहे ना चला आता पंधरावा क्वेश्चन पाहूया ट्वेंटी माइक्रोफेरेट कैपैसिटर इज कनेक्टेड अक्रॉस एन आइडियल वोल्टेज सोर्स द करंट इन द कैपैसिटर कैपैसिटर मधाला करंट कड़ा लील बी हाई एर फर्स्ट एंड एक्सपनेंशियली डीके न करूँ थ्री थ्री माइक्रोफर कैपैसिटर आर इन सीरीज सिक्स माइक्रोफर कैपैसिटर आर इज इन पैरल विथ द सीरीज अरेन्जमेंट द इक्विवल कैपैसिटर्स ऑफ द कॉम्बिनेशन थ्री थ्री सिरीजमध्ये आहे तर सिरीजमध्ये येते तर वन मायक्रोपॅरेट होऊन जाईल अँड सिक्स मायक्रोफॅरपॅरेट इज पॅरल विथ दी सिरीज तर पॅरलमध्ये मग ती सहा एक सात सात मायक्रोपॅरेट येणार द इन द सर्किट वी इज द इनपुट व्होल्टेज अप्लाइड अक्रॉस द कॅपॅसिटर ऑफ टू फॅरट करंट थ्रू द कॅपॅसिटर आय सी इक्वल टू सी डी व्ही वाय डी टी होते तर याचा जे डेरिवेटिव राहील ते याचा ॲन्सर राहील तर पहिले इन्क्रीजिंग रॅम्प आहे तर पॉझिटिव्ह येणार पॉझिटिव्ह म्हणजे याचं जर पाहिलं तर टेन येणार आणि वन आणि हे टी येणार नाही याचा डेरिवेटिव काय येणार टेन तर पहिले तर टेनपासून चालू होणार कोणती हे लाईन आहे तर हे आणि हे या दोघांपैकी एक अँसर असू शकते आणि खाली जर आपण पाहिलं तर इथं दुसरं पण टेनवरच राहील नाही इथं अकरावर चालला तर ऑप्शन एच करेक्ट राहील याचं आता पुढे जाऊ आपण आता आपण अठराव्या क्वेश्चनवर आहे ॲम्पियर सेकंड इज द युनिट ऑफ एम्पियर सेकंड क्यू इक्वल टू आय टी होते आय टी एम्पियर आणि टी तर इलेक्ट्रिक चार्ज आणि थ्री इंडक्टर हीच सिक्स्टी मिलीफॅरड कनेक्टेड इन डेल्टा द व्हॅल्यू ऑफ इंडक्टन्स इन इच आर्म ऑफ दी स्टार स्टारमध्ये पुन्हा डिवाईड करावं लागेल आपल्याला तीननं तर ट्वेंटी मिलीफॅरड ॲन्सर येऊन जाईल विश्व टू टू थाउजंड ओम टू वेट रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन पॅरल देअर कॉम्बाईन रेजिस्टन्स व्हॅल्यू And wattage rating, hmm. I am anna open. We have three resistances each of value 1 ohm, 2 ohm, and 3 ohm. If all the three resistances are to be connected in circuit, how many different values of equivalent resistance are possible? Acha cha. Electric heater draws 1000 watt from the 250 volt source, the power drawn from the 200 volt sources. अच्छा तर टू फिफ्टीमधून एवढं काढतो तर जर आपण पाहिलं तर पी इक्वल टू ते व्ही स्क्वेअर आपण आर तर पी डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्ही स्क्वेअर आहे तर पी वन आपला पहिले वन थाउजंड आहे आणि जेव्हा टू फिफ्टी इंटू टू फिफ्टी आता दोनशे इंटू दोनशे आणि आपल्याला हे काढायचं आहे एक्स तर एक दोन तीन चार पच्पाँच पंच पाच पंच पाच है पच्वीस पंच चौक शंबर चार चूक सोला सोलचूक चौसठ चार चूक सोला सोलचूक चौसठ ने एक शून्य कुठन आगे थे वैक, वैक, वैक। <laughs> ठीक है चौसठ आला मार्क करूँ मिस्टेक अस्टेक जाऊ द मटेरियल टू बी यूज टू मैन्युफैक्चर अ स्टर्ड रेजिस्टर शुड बी ऑफ स्टैंडर्ड रेजिस्टर तो कसलाइजेन हाई टेम्परेचर को इफिशियंट हाई रेजिस्टिविटी लो टेम्परेचर को इफिशिय लो रेजिस्टिविटी हाई टेम्परेचर कैा सा यूज करते टेम्परेचर रेजिस्ट कोई पिशंट कमी पाजे लो रेजिस्ट हाई टेम्परेचर टेम्परेचर कसा है हाई टेम्परेचर कोई पिशंट लो रेजिस्ट वाला करेक्ट रेजिस्टेंस, टू ओम फोर ओम फाइव ओम ट्वेंटी आर कनेक्टेड इन पैरल दे आर कंबाइंड पहले पे दो पैरल मध्य तर वी छेद पांच एनार्च चौवीस चार यार चार चार पैरल मधे तो दोनारोन दो दौन पैरल तो एक अनसर पुढ़ जाऊँ चौबीसपर्त आए पर्दे आप सोडलेज है अरे बाप रे बापरे हा मोटा जिलता है अ दूनशी व्या दिन वल्ट बलब कनेक्टिड इन सीरीज वोल्टेज बापरे बाप को एवडा मोटा इन द नेटवर्क शो आणि वन ऑफ द फोर ओम रेजिस्टन्स इज डिस्कनेक्टेड याच्यातला एक गेला म्हणते वेन द सर्किट इज ॲक्टिव्ह द करंट फ्लोइंग नाव विल बी हम्म हा जर गेला ओपन सर्किट आहे सहा चार दान दोन बारा चोवीस छेद बारा बारा दोन्ही चोवीस दोन एम्पियर होणार पण आधी किती होत होतं दोन चारांचार इथं दोन होणार दोन दोन चार सहा चार दहा पहिले तर चोवीसशे दहा पहिले टू पॉईंट फोर होता आता टू पॉईंट फोरवरून टू आला म्हणजे डिक्रीज झाला चला मित्रांनो पुढचा क्वेश्चन पाहूया विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉन लिनियर सर्किट पॅरामीटर ट्रान्झिस्टर कंडेन्सर इंडक्टर रेजिस्टर ट्रान्झिस्टर येणार कंडेन्सर म्हणजे कॅपॅसिटर होती पुढचा क्वेश्चन पाहू टू वायर ए अँड बी हॅव सेम क्रॉस डिरेक्शनल अँड आय आर मेडअप ऑफ सेम मटेरियल ठीक आहे रो आणि ए कॉन्स्टंट आहे म्हणते आर ए इक्वल टू एवढा आहे आर बी इक्वल टू नंबर ऑफ टाइम्स ए ला लॉंगर दॅन तर आर इक्वल टू रो एल अपॉन ए तर आर डायरेक्टली प्रोफेशनल टू एल आहे तर ए जर पाहिला तर सहाशे आहे आणि आर बी आहे शंभर तर ए जो आहे तो सहा टाईम जास्त मोठा आहे बीच्या हेच विचारलं होतं पुढचा क्वेश्चन पाहूया टू हंड्रेड वॅट दोनशे ओल्ड लॅम्प्स आर कनेक्टेड इन सिरीज अक्रॉस दोनशे ओल्ड सप्लाय द टोटल पॉवर कन्झ्युम बाय द हिश लॅम्प वॅ विल बी तो क्वेच्चन uh, है वाटी पी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वी स्क्वेर नहीं ठीक है नर पुढे चालू द टर्मिनल वे आर थ्री और मोर ब्रांचेस मीट इज नोन एज तैयार अपन नोड मन तो टोटल कैपैसिट्स बिट्वीन द पॉइंट एल एंड एम इन द फिगर इज एल एन एममध्ये टोटल कॅपॅसिटन्स काढायचं आहे हे दोघं पॉईंट आहे तुम्ही जर बाहेरून अंदरमध्ये जान तर मग तुम्हाला पॅरल सिरीजचं कॉम्बिनेशन नाही भेटत आहे तर जर आपण इथून गेलं हे बघा हे दोघं पॅरलमध्ये आहे तर इथं थ्री मायक्रोफॅरट येऊन जाईल हे थ्री मायक्रोफॅरट आणि हे सिरीजमध्ये इथे झालं टूच्या म्हणजे नीते पॅरलचा फॉर्म्युला थ्री इंटू टू आपण थ्री प्लस टू म्हणजे सिक्स बाय फाईव्ह सिक्स बाय फाईव्ह एवढे आले एवढं सिक्स बाय फाईव्ह आलं सिक्स बाय फाईव्ह प्लस वन तर सिक्स बाय फाईव्ह प्लस वन किती होणार पाच सहा अकरा छेद पाच अकरा छेद पाच आणि पॅरल विथ टू झालं म्हणजे इथे सिरीज विथ टू आहे तर मग त्याला पॅरल विथ टू तर इन टू टू आपण अकरा छेद प्लस प्लस दोन पाच दोन्ही दहा होणार आणि एक कॅन्सल होऊन जाईल दहा दहा वीस हे एकवीस होऊन जाईल अकरा दोन्ही बावीस छेद एकवीस येणार अधिक एक तर किती होणार बघूया एकवीस हे तीन चार त्रेचाळीस छेद एकवीस त्रेचाळीस से दू एकवीस म्हणजे आणि एकवीस दोन्ही बेचाळी टू पॉईंट समथिंग समथिंग येणार ऑप्शन डी ए येणार आहेच अँसर थोडा हार्ड होतं पण आपण केला आता काय माहीत ते चुकीचं होणार की करेक्ट होणार अवशेष इथं नोड आहे ना तर ते बघावं लागेल आणि पुढं चालू या पण जर तुम्ही आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि आपला टेलिग्राम चॅनल आणि ग्रुप आहे सगळ्याच्या लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तिथून कनेक्ट होऊन जा माझ्याशी पुढचा क्वेश्चन बघूया थ्री रेजिस्टर्स इच ऑफ आर ओम आर कनेक्टेड इन स्टार व्हाट विल बी द व्हॅल्यू ऑफ द दे इक्विल अँड डेल्टा कनेक्टेड रेजिस्टर्स स्टारमध्ये आर आहे तर डेल्टामध्येच आय सार होऊन जाईल टू इलेक्ट्रिक बल्ब्स हॅव टंगस्टन फिलामेंट ऑफ सेम थिकनेस इफ वन ऑफ देम गिव्ह सिक्स्टी वॅट अँड अदर वी हंड्रेड वैंड फिमेंट्स आर इक्वल रो द आइडि वोल्टेज सोर्स शूट है वोल्टेज सोर लेनेोर्स रेजिस्टन्स तो वोल्टेज सोर्स मधे कसा रहते कि वोल्टेज सोर्स रहते सीरीज मे रेजिस्टन्स रहते इन्फानेटी तो लौन देना फायदा होना का लार्ज व्हॅल्यू ऑफ ई एम एफ स्मॉल व्हॅल्यू ऑफ ई एम एफ हे तर आपल्याला डिपेंड करते ना आपण लोड कोणतं लावतो झिरो सोर्स रेजिस्टन्स त्याचं आन्सर होणार चला पुढं फाईन आर ए बी इन द सर्किट शोन इन द फिगर इथे आर ए बी काढा म्हणते पहिले पुन्हा ब्रिज पाहू पंधरा दोन्ही तीस तीनशे हे तीनशे आहे ठीक आहे हे ओपन सर्किट होऊन जाईल म्हणजे इथे काहीच नाही आहे सध्या आता आणि पंधरा तीस पंचेचाळीस हो वीअंदा तीस है वे दोग पैरल मध्य है तो तीस इंटू पंके चीस अजू तीस अधिक पंके चलीस जर आप सहा नौ नौ अजू तीन दुनि सहा तीन त्रिक नौ तीन त्रिक नौ तीन दस सहा पचास साइं त्रिक अठरा अठरा याचा आन्सर येऊन जाईल आणि याला खोडून टाकतो पण आपला आन्सर आला आहे तर एटीन मार्क करून घेऊ द आर इक्वीम फॉर द सर्क्यू शोन इन द फिगर इज आर इक्वी पुन्हा काढायचा आहे तर हे दोघं सिरीजमध्ये आहे सहा ओम इथं झाले हे पॅरलमध्ये आहे तर सहा हे दोन ओम झाले आता हे सहा हे दोन दोन चार ओम झाले सहाच्या पु चार पुन्हा पॅरलमध्ये आहे तर सहा चूक चोवीस सहा चार दहा टू पॉईंट फोर आलं इथपर्यंत आणि हे चार बारा बारा बाराजण चौदा चौदा पॉईंट चार यांचं ॲन्सर होऊन जाईल आता पुन्हा पुढचा क्वेश्चन पाहून घेऊ सर्किट हॅज इंडक्टन्स ऑफ टू हेनरी इफ द सर्किट करंट चेंजेस एट द रेट ऑफ टेन एम्पेयर पर सेकंड देन द सेल्फ इंडू सी एम एफ इज तो सेल्फ इंडू सीएमएफ का वी एल इक्वल टू यल डी आई बाय डी टी टेन दीस ठीक है द रिटर्स वन फेरेड कैपेसिटन्स वेन कनेक्टेड टू अ डी सी सर्किट इज डी सी सर्किट फेरेड है डी सीमध्ये कॅपॅसिटर जर लावलं ला तर ते तर ओपन सर्किट होणार ना कॅपॅसिटर विथ द नो इनिशियल चार्ज एट टी इक्वल टू इन्फिनिटी ॲक्ट ॲज अ इनिशियल चार्ज आहे नाही म्हणजे व्होल्टेज त्याचं झिरो आहे व्होल्टेज झिरो म्हणजे काय होते शॉर्ट सर्किट करंट ऑफ फाईव्ह मिली एम्पियर पिअर फ्लोज इन अ रेजिस्टन्स ऑफ चोक फ्रॉम ट्वेंटी व्हॉल्टर द एनर्जी कन्झ्युम इन अ चोक ठीक है VL uh, VL share, VL uh, वी एल इक्वल टू एल डी आई बाई डी टी हाँ तो वी एल आई दौन से एल है पांच हाँ मिली है तरी त एक दोन तीन हो चास एक दोन तीन एवरी तो यल ची वैल्यू माय गॉड क्वैक क्वैक चुकला का ठीक है ठीक है एनर्जी कती अपनी हाफ यल आय स्क्वेर आती तो होते वाटे कैंसल हाफ यल है हाँ अपला है चार एक दू तीन चार इंटू आई ची वैल्यू है फाइव इंटू टेन एज टू पावर मायनस थ्री मायनस सिक्स येणार इथे हे पंचवीस होऊन जाईल स्क्वेअर आहे तर आता काय काय करू शकतो वे दोन्ही चारहून पंचवीस दोन्ही पन्नास होणार पन्नास आणि हे चार शून्य इथं कटून जाईल काहीतरी चुकलं आहे ठीक आहे आता चुकलं आहे तर इथं लेव करून देऊ हा क्वेश्चन आपण सध्या पुढं जाऊ द व्होल्टेज ऑक्रॉस फाईव्ह हँड्रेड इंडक्टरीज फाइव हेनरी इंडक्टर जा क्रॉस वोल्टेज काड़ा मनते नहीं वोल्टेज जिल है मनते फाइंडर एनर्जी स्टोर एट इक्वल टू फाइव सेकंड आधी जीरो है मनते कर हाफ एल आय स्क्वेर असा है आप तर... बापरे कमालचे कटिंग क्वेश्चन आहे पुढे चालूया ही इप टेन मायक्रो फॅरेट कॅपॅसिटर इज कनेक्टेड टू अ व्होल्टेज सोर्स विथ व्ही इक्वल टू फिफ्टीन साईन टू थाउजंड टी था। दे द करंट थ्रू द कॅपॅसिटर इज अड त्रेचाळीस वा बो आणि इलेक्ट्रिकल हिटर थ्री पॉईंट टेन हे काढू शकतो आपण एकशे दहा डिवाइड बाय थ्री पॉईंट फाईव्ह वन वन झिरो झिरो डिवाइड बाय पस्तीस किती होणार पाच सात पस्तीस पाच दोन्ही दहा पाच दोन दहा शून्य सात तरी एकवीस एक सात एक सात एकतीस पॉईंट समथिंग समथिंग एकतीस येणार आहे आन्सर याचा वॉट वील हॅपन टू द इंडक्टर्स इफ द नंबर ऑफ टन्स ऑफ द कॉईल इज डिक्रीज एल इक्वल टू एन डी फाय बाय डी टी होते किंवा हां इंडक्टन्स डिक्रीजच होईल ना नंबर ऑफ टन्स जर कमी केले तर पण नेक्स्ट क्वेश्चन पाहू दे रेट ऑफ चेंज ऑफ करंट इन द फोर एन्ड्री इंडक्टर इज टू फाईंड द व्होल्टेज ऑफ व्ही एल इक्वल टू एल डी आय बाय डी टी तर चार दोन्ही आठ यात सोप घेऊन गेला बा क्वेश्चन नंबर फोर्टी सिक्स पाहूया इन अ प्युअर इंडक्टिव्ह सर्किट इफ द सप्लाय फ्रिक्वेन्सी इज रिड्युस टू हाफ द करंट विल तर म्हणत आहे की प्युअर इंडक्टिव सर्किटमध्ये फ्रिक्वेन्सी जर तुम्ही हाफ केली तर पहिले एक्सेल बघून घेऊ एक्सेल इक्वल टू टू बाय एफ एल तर हे फ्रिक्वेन्सी जर हाफ केली आपण तर एक्सेल हाफ होऊन जाईल वन बाय टू एक्सेल अधिक जर हाफ झाला तो आई इक्वल टू व्ही अपन एक्सेल होना एक्सेल हाफ जा आई डबल हो जाए ठीक है तो पूरे जाऊँ अपन एन एक्टिव इलिमेंट इन अ सर्किट इज वन विच रिसीव्स एनर्जी सप्लाईज एनर्जी सप्लाइज एनर्जी इफ द टू कैपैसिटर्स सी वन एंड सी टू कनेक्टेड इन प्यार इक्विवेलेंट इज सी वन प्लस सी टू लिनियर सर्किट इज वन हुज पॅरामीटर्स लिनियर सर्किट इज वन हुज पॅरामीटर्स चेंज विथ चेंज इन करंट डू नॉट चेंज आहे काय राही नाही आन्सर मला तर तेच वाटते डू नॉट चेंज विथ होलटे चेंज करंट बघूया आपण चांगला पिक्चर फॉर द सर्किट शोन इन शोन बी लव्ह फाईंड द रेजिस्टन्स बिटवीन पॉईंट पी अँड क्यू पी अँड क्यूमधला रेजिस्टन्स काढावन ते हे बरं दिसत आहे एक आणि एक हे दोघं झाले दोन आणि दोन पॅरलमध्ये एक झाला पुन्हा एक आणि एक पुन्हा दोन झाले दोन आणि दोन पु पुन्हा अर्धी झाले सेवन फिफ्टी मायक्रो मायक्रो एम्पियर इज फ्लिंग थ्रू हंड्रेड एट इलेवन किलो ऑफ द रेजिस्टन्स वॉट इज द व्होल्टेज डॉ व्होल्टेज डॉप अकरा पंच्याहत्तर पाच सात पाच येणार म्हणले सात पाच बारा एक सात आणि आठ आठशे पंचवीस रे बापरे अजून दोन इथे आले आठशे पंचवीस हे मायक्रो आहे हे किलो आहे तर इथे पुन्हा डिवाइड बाय वन होऊन जाईल क्वेक क्वेक एक शून्य तो होता पेले एक जाए आठ पॉइंट पंच एन्सर हो चला अ प्राइमरी सेल हैजन ई एम ए पॉप वन पॉइंट फाइव वोल्ट विन द शॉर्ट सर्किटेड इट गिव्स अ करंट ऑफ थ्री एम्पीयर द इंटरनल रेजिस्टेंस ऑफ द सेलिंग रेजिस्टेंस का है थ्री डिवाइड बाय वन पॉइंट फाइव तर तीस पंधरा दोन दोन ओम येणार वन वेव हॅज पिरियड ऑफ टू मिली सेकंड अन अदर हॅज फाईव्ह मिली सेकंड अँड अदर हॅज अ पिरियड ऑफ टेन मिली सेकंड विच वेव इज चेंजिंग ॲट अ फास्टर रेट तर फास्टर रेट म्हणजे काय म्हणायचं ये पाय पहिली गोष्ट एक दहा मिली वाला राहील नाही तर दोन मिली सेकंदवाला राहील तर ह्या दोघांपैकी एक राहील ठीक आहे आता फास्टर रेटमध्ये काय होणार की ज्याचा पिरियड सेम कमी राहील ते फास्टमध्ये राहील की जास्त राहील ते मेन गोष्ट आहे चेंजिंग ॲट अ फास्टर रेट एक दोन मिली सेकंडमध्ये कम्प्लीट होऊन जाते तर मग मला वाटते बीच राहील म्हणा बीच याचं मार्क राहील ठीक आहे इफ द नंबर ऑफ टन्स ऑफ द कॉईल इज इनक्रीज इज इंडक्टन्स इज इनक्रीज अनॉड इज असोड इन अ सारखे पॅन जंक्शन ऑफ एलिमेंट ठीक आहे हेच राहील वाट

चंतर आया आपन, तर एवढे क्वेश्चन तर झाले आहे आपले तरी बघून घेऊ किती केले आपण पहिल्या गोमध्ये तर पहिल्या गो मध्ये आपले एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस तेवीस चोवीस पंचवीस शवु, सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहत्तीस चौतीस पस्तीस पस्तीसपर्यंत आलो छत्तीस सदोतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस तर आपण छप्पनपैकी पहिल्या गोमध्ये एक्केचाळीस लावली एक्केचाळीस असं आहे ना विसरलो पण तर एक वेळीस पुन्हा ट्राय करतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस ठीक एक आहे एक्केचाळीस आपण लावले एक तर चांगला आटेम रेट आहे ना पहिल्याच याच्यात तुम्ही शुअर शॉर्ट म्हणजे नॉर्मली सगळे करेक्टच असन आणि त्याच्यापैकी छप्पनपैकी एक्केचाळीस लागले तर किती पर्सेंट होत आहे हे पाच पॉईंट सहाच्या दहा पर्सेंट होते आणि आपले हे नऊ सहा पंधरा तर त्रिक पंधरा म्हणजे सेवन्टी पर्सेंट आपण पूर्ण ॲक्युरेट झालं आहे ॲक्युरेटच असन म्हणा मॅक्झिमम काही चुकणार नाही त्याच्यातलं तर सेवन्टी पर्सेंट पहिल्या गोमध्ये झाले आहे बाकीचे आपण आ, नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया आणि तुम्ही मला हे आता जे जे क्वेश्चन दिसले आहे ते तुम्ही ट्राय करू शकता आणि त्याचे आन्सर क्वेश्चन नंबर आणि त्याचे आन्सर लिहून ठेवा कमेंट सेक्शनमध्ये आणि मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण राहिलेले क्वेश्चन सॉल्व करूया तर हे मी आधी करून नाही पाहिले होते आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण मी करून नाही पाहणार जेवढे येणार तेवढेच करूया आणि तुम्हाला पण आयडिया भेटेल की कशा प्रकारे आपण सॉल्व केले पाहिजे तर चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र